नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बचावात्मक पद्धतीने वाहन कसे चालवावे याबद्दल चर्चा करणार आहोत रस्ता वापर करणाऱ्या घटकांच्या कृतीने बाधित न होता अत्यंत विशिष्ट पद्धतीने बचावात्मक पद्धतीने रस्त्यावर मार्गरमण करणे ही संकल्पना म्हणजे बचावात्मक पद्धतीने वाहन चालवावे बचावात्मक पद्धतीने वाहन चालवणे या पद्धतीमध्ये काही घटकांचा समावेश होतो जसे की एकदम बिनधास्त स्ट्रेस फ्री आनंददायी पद्धतीने गाडी चालवणे अपघात टाळून विशिष्ट पद्धतीने सतर्क राहून गाडी चालवणे तसेच इंधनाची बचत करून पर्यावरणाचा समतोल राखून वाहन चालवणे इंधनाची बचत करणे म्हणजे यामध्ये आपण नेमकं काय करू शकतो की आपण वा रस्त्यावरून जात असताना सिग्नलवर आपली गाडी थांबली तर त्या ठिकाणी आपण आपले वाहन बंद करावे जेणेकरून आपण इंधनाची बचत करू शकतो आता जसं की आपण आपल्या वडिलांसोबत जातोय त्यामध्ये वडिलांनी आपली गाडी चालू ठेवली आणि वडिलांना एखादा फोन आलाय वडील फोनवर बोलताय त्यावेळेस आपण आपल्या वडिलांना सांगू शकतो की पप्पा गाडी बंद करा आपल्या इंधनाची बचत होईल बिनकामी रेस करणे यामध्ये पण इंधनाची खूप आपण जर बिनकामी रेस नाही के केली त्यामध्ये पण आपल्या इंधनाची बचत होऊ शकते तर अशा प्रकारे आपण इंधनाची बचत करू शकतो रस्त्यावरील वाढणारी वाहनांची संख्या तसेच आवश्यक सुविधा व इतर बाबींचा विचार करता आज बचावात्मक पद्धतीने वाहन का चालवणे याची गरज का निर्माण झाली तर एका विशिष्ट पद्धतीने व सतर्कतेने आपण वाहन चालवून आपण अपघात टाळू शकतो बचावात्मक पद्धतीने वाहन चालवणे या संकल्पनेचा सखोल विचार करता त्यामध्ये काही बाबींचा समावेश होतो जसे सर्व ने ने की सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आता नियमांचं पालन करणे म्हणजे नेमकं काय वाहन चालवताना आता दुचाकी वाहन चालवताना आपण हेल्मेट वापरलं तर आपल्या डोक्याला इजा होणार नाही तसेच चारचाकी वाहन चालवताना आपण बेल्टचा वापर केला तर आपला अपघात आप टळू शकतो अपघातामध्ये आप आपल्याला इजा होणार नाही दुसरे असे की वेग मर्यादेचे पालन करणे आपण जर आपले वाहन वेग मर्यादेमध्ये जे जी मर्यादा ठरवलेली आहे त्या मर्यादेमध्ये वाहन जर चालवले तर आपला अपघात आप आपण स्वतः टाळू शकतो रस्त्यावर वाहन चालवताना सतत सभोतालचे निरीक्षण करणे व सतर्कतेने वाहन चालवणे जसे की आपण वाहन चालवताना आपल्याला समोर काय होणार आहे याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे आणि त्यानुसार आपण वाहन चालवले पाहिजे वाहन चालवताना आपण जर इतरांप्रती आदरभाव ठेवला तर आपण वाहन चालवताना काही ठिकाणी अग्रेसिव्ह होतो नाही मीच पहिले गाडी काढणार तसे न करता आपण जर आपण अगोदर जा ही ही भावना जर मनात ठेवली तर त्या ठिकाणी पण आपला अपघात आप टळू शकतो तसेच या संकल्पनेमध्ये रस्ता व हवामानातील बदल याबद्दल वाहन चालकांनी सजग रहावे आपण एखाद्या ठिकाणी जाणार आहोत तर त्या ठिकाणी रस्ता कसा आहे आज हवामानातली बदल काय आहे वातावरण कसं आहे याबद्दल माहिती करून आपण आपला अपघात आप टाळू शकतो हवामानातील बदल म्हणजे नेमकं काय तर पावस पावसाळा सीझनमध्ये पाऊस कोणत्या ठिकाणी कोणता अलर्ट आहे येलो अलर्ट आहे रेड अलर्ट आहे त्यानुसार आपण आपलं जाण्याचं नियोजन केलं तर आपण आपला अपघात टाळू शकतो वळणावरती वाहन चालवताना ब्रेकचा वापर न करता आपण आपलं वाहन कसं नियंत्रित करणे हे कौशल्यसुद्धा या ह्या ह्या पद्धतीचासुद्धा बचावात्मक पद्धतीमध्ये वाहन चालवणे याच्यामध्ये चा समावेश होतो रस्त्यावरती बेशिस्तपणे कुठेही वाहन उभे करू नये आपण एखाद्या ठिकाणी कुठेतरी वाहन उभे करतो आपली फॅमिली त्या कारमध्ये बसलेली असते आणि आपण काहीतरी घेण्यासाठी थांबलो असतो आणि जर आपण प्रॉपर जर वाहन उभे केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काही धोका नाही पण जर आपण ज्या ठिकाणी वाहन उभे करायचे नाही त्या ठिकाणी वाहन उभे केलं तर तिथं आपला अपघात आप होऊ शकतो मित्रांनो या संकल्पनेमध्ये इंधनाची बचत करणे म्हणजे नेमकं कर काय इंधनाच्या बचत करण्यामुळे आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर, तर आपण आपल्या वाहनाची देखभाल म्हणजे वाहनाचं मेंटेनन्स आपण जर वेळोवेळी केलं तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्यामुळे आपला अपघातही शकत। आप टळू शकते जर आपण आपल्या वाहनाची वेळोवेळी देखभाल केली नाही जर आपल्या गाडीचा ब्रेक प्रॉपर लागत नाही आणि आपण त्याची देखभाल न करता आपण वाहन चालवले अचानक कुठं जर ब्रेक फेल झाला त्यामुळे आपला अपघात आप होऊ शकतो त्यामुळे वेळोवेळी वाहनाची देखभाल करणे महत्वाचे आहे